आणि आता आपण पाहूया एका लग्नाची बिघडलेली गोष्ट. तुम्ही म्हणाल निवडणुकीच्या धामधुमीत लग्नाची गोष्ट का सांगताय, पण मंडळी या लग्नाचे धागेदोरे जोडले गेलेत राजकीय आरोपांची. गोष्ट आहे वर्ध्यातली. पूजा तडस या अपक्ष महिला उमेदवारानं गंभीर आरोप केलेत आणि आरोपांच्या केंद्रस्थानी आहेत भाजपचे उमेदवार रामदास तडस आणि त्यांचे चिरंजीव पंकज तडस. पाहूयात नेमकं घडलंय तरी काय या स्पेशल रिपोर्टमधून. एक लग्न विरोध झालेलं तरी ते संपन्न झालेलं आणि आता पुन्हा बिघडलेलं. मंडळी ऐकून तुमचा थोडा गोंधळ उडाला असेल ना, पण थांबा. हे संपूर्ण प्रकरण समजण्यासाठी आम्ही तुम्हाला एक लग्न दाखवतोय. आठ सप्टेंबर 2021 आणि वेळ आहे संध्याकाळी 5 वाजताची. हे लग्न साधं सुद्धा नाहीये, तर यात आहे एक मोठा ट्विस्ट आणि तो घडलाय लग्नाआधी अवघ्या 7 तास आधी. तोही पहा. मी पूजा रुपाली ते चाकणकरांना मदत मागते, माझ्या जीवाला धोका आहे इथे, पण प्लीज मला इथून घेऊन चला, मी रिक्वेस्ट करते. आरोप करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे पूजा आणि ती ज्यांच्यावर आरोप करते त्यांचं नाव आहे पंकज तडस, खासदार रामदास तडस यांचे चिरंजीव. सकाळी आरोप झाले आणि नंतर त्याच संध्याकाळी लग्नही. हे सगळं आता सांगण्याचं कारण आहे ते म्हणजे 2024 उजाडूनही या लग्नाची गोष्ट अजूनही संपलेली नाहीये, कारण पूजा तडस यांनी रामदास तडस यांच्या विरोधात अपक्ष अर्ज भरलाय. सोबतच तडस यांनी आपल्याला रॉडने मारहाण केल्याचा आरोप करत पोटच्या मुलाची DNA चाचणी करण्यासाठी दबाव टाकल्याचाही आरोप केलाय. धक्कादायक बाब म्हणजे बलात्काराचा गुन्हा टाळण्यासाठी आपल्याशी लग्न केल्याचाही धक्कादायक आरोप पूजा तडस यांनी केलाय. वर्धेचे खासदार रामदाजी तडस यांची सून. मागील काळामध्ये कशा प्रकारे लग्न झालं हे तुम्हा सगळ्यांनी बघितलं. लग्न करून स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं केलं गेलं. मला एका फ्लॅटवर घेऊन टाकला गेलं आणि ज्या फ्लॅटवर मी राहते त्या फ्लॅटवर फक्त मला उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला. त्यातून ह्या बाळाचा जन्म झाला आणि हे बाळ जन्माला आल्यानंतर मी हे बाळ कुणाचं आहे या बाळाचा DNA कर म्हणत माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले. मी हे बाळ घेऊन, हे 17 महिन्याचं बाळ आहे माझं, एक खासदार माणूस, एक लोकप्रतिनिधी माणूस जेव्हा म्हणतो की बाई DNA कर, तर समाजातल्या मुलींनी कुठे जायचं? तर ज्या मुलीला कारवाईच्या भीतीने फक्त लग्न केलं आणि तिला एका फ्लॅटवर नेऊन ठेवलं, त्यानंतर तिची अवस्था काय झाली हे कोणीही बघितलं नाही. तो फ्लॅट नंतर विकून टाकला गेला. ज्यांना फ्लॅट मिळाला त्यांनी त्या मुलीला बाहेर काढलं. लग्न करूनही जे आपला परिवार सोडून देतात ते मोदी का परिवार हॅशटॅग लावतात, हे फार चमत्कारिक आहे. पूजा आणि सुषमा अंधारे यांनी आरोप केल्यानंतर रामदास तडस आणि पंकज तडस यांनी काय म्हटलंय ते पाहूया. एक तर लग्न त्यांनी केलं, त्यानंतर बदनामी माझी केली, त्यानंतर लग्न केल्यानंतर त्यांनी गुंडाला हाती पकडी देऊन त्याचा मर्डरची लोक आहे ज्यांनी मर्डर केला 302 ते बाहेर आहे आता, या लोकांना हाती धरून त्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला. आता ह्याच्यात माझा कोणता दोष आहे मला समजत नाही, का मी लग्नाच्या वेळेस नव्हतो. लग्न झालं असतं, लग्न झाल्यानंतर माझ्या घरी आले असते, मी ठेवायला तयार होतो. त्यांचं एकामेकासंगच पटत नाही, त्यांची आपसी वाद निर्माण करण्याचं काम या लोकांनी केलं आणि मी कसा दोषी आहे त्याच्यात. जे काही आहे ते हनी ट्रॅप झालेले आहे आमच्यावर. यापूर्वी 2020 या हनी ट्रॅपची आपल्यावर केस दाखल झाली आहे, त्यानंतर सुद्धा आपल्यावर खंडणीची केस दाखल झालेली आहे, त्यानंतर मी नलेटीची केस टाकली आहे विवाह रद्द करण्याची. त्याच्यावर आपण हजर राहत नाही. आपण त्यामध्ये मागणी केली DNA चाचणीची, अन्य काही याच्या मागण्या केल्या, त्या मागणीवर न्याय प्रविष्ट असल्यामुळं मी न्यायालयामध्ये ते प्रकरण असल्यामुळे मी काहीच बोलू शकत नाही. माझ्याकडे 2000 ऑडिओ क्लिप्स आहे हनी ट्रॅपचे आणि 10,000 पन्न्याचा पुरावा सुद्धा आहे जो मी न्यायालयात काही प्रमाणात सादर केलेले आहेत आणि आपल्या माध्यमातून जर वाटत असेल तर मी हे पुरावे देण्यास तयार आहे. वर्ध्यात निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी भाजप आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असताना पूजा तडस यांच्या अपक्ष उमेदवारीने आणि त्यांच्या आरोपांनी लक्ष वेधून घेतलंय. हे बाळ जन्माला आल्यानंतर मी हे बाळ कुणाचं आहे या बाळाचा DNA कर म्हणत माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले. म्हणूनच सासरे विरुद्ध सून
या राजकीय आणि महत्वाचं म्हणजे कौटुंबिक लढाईत नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचे डोळे लागलेत. एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.